नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 58व्या भागात मी सौ सायली सुहास देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आपण काल केसांच्या समस्यांवर बोललो, आज आपल्याला तसाच श्रोत्यांकडनं वेगळा प्रश्न आलाय गुडघेदुखीचा. कारण की जनरली 40 यंत्राचं प्रत्येकांचं असतं की गुडघे दुखतातच. तसं आता वय कमी झालंय, म्हणजे आपण म्हणायचो की हा आता 40 नंतर हे त्रास सुरू होतील, पण अलीकडे ते तसं लवकरच तरुण वयात सुद्धा मुलांचे गुडघे दुखतात. आणि गुडघेदुखीची कारणं काय आहेत, की कशामुळे दुखत असावेत, आणि यावरही उपाय असतील काही आयुर्वेदामध्ये तर ते सांगावेत. नक्कीच नक्कीच. खरं म्हणजे तुम्ही जे म्हणल्या सुरुवातीला की आपलं आयुष्यच कमी झालंय, किंवा आयुष्य कमी झालंय म्हणण्यापेक्षा आपणच एक अशी समजूत करून घेतलेली आहे की बाबा आपल्याला 60 जगायचं आणि त्याच्यावरचं जे आयुष्य आहे ते बोनस आहे. आणि म्हणजे थोडक्यात व्हिज्युअलायझेशनच आपण 60 करतोय, त्यामुळे शरीर जे आहे ते 40 त्रास द्यायला सुरुवात करतं. आणि कसं कसं 60 आपण जातो. कलियुगामध्ये आपलं आयुष्य जे आहे ना ते 100 आपल्याला खरं सांगितलेलं आहे. तर हे 100 जर आयुष्य असेल तर तसं व्हिज्युअलायझेशन खरं तर प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण तसं व्हिज्युअलायझेशन करू त्यावेळेस खरंच आपण 100 जगू आणि चांगलं आणि निरोगी जगू. कुणीही आजारी राहून 100 जगू शकत नाही, तर निरोगी राहून तेवढं कालावधी जगू शकतो. अगदी बरोबर. असं जर असेल तर मग आपण लवकर हार मानायला नाही पाहिजे. आता गुडघेदुखीच्या बाबतीत असं आहे की खूप ज्वलंत प्रश्न आहे. खूप पेशंट आता अलीकडे गुडघेदुखीचे वाढलेले आहेत. त्याचं कारणच शारीरिक श्रम खूप वाढलेला आहे किंवा बौद्धिक श्रम खूप वाढलेला आहे. आणि हे श्रम करत असताना आपण कुठला आहार घेतोय याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराचं जे पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे ते पोषण व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून मग जे लोक शारीरिक श्रम खूप जास्त प्रमाणात करतात आणि आहार तुलनेत तसा घेतला जात नाही, त्यावेळेस मग आपल्या शरीराची झीज व्हायला लागते आणि पर्यायाने गुडघेदुखी सारखा आजार आपल्या पाठीमागे लागतो. हा एक भाग झाला की बाबा आपण इतकं कष्ट करतोय त्या तुलनेत अन्नाचं सेवन करत नाहीत किंवा अवेळी अन्न खातोय त्यामुळे शरीराचं पोषण होत नाही आणि म्हणून गुडघेदुखी सुरू झाली. दुसरा भाग अमुवातासारखा आजार आहे ज्यामध्ये आपण जे अन्न खातो ते पचवू शकत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या सांध्यांच्या ठिकाणी अतिरिक्त कफ जमा होतो किंवा कोरडेपणा निर्माण होतो आणि त्यामुळे मग आपल्या सांध्यांच्या ठिकाणी सूज येणं किंवा वेदना होणं अशा स्वरूपाची लक्षणं दिसतात. तिसरा प्रकारचा जो आजार आहे त्याला गाऊट म्हणतात ऍलोपॅथीमध्ये. आयुर्वेदामध्ये वातरक्त म्हटलं जातं. यामध्ये असं होतं की आपल्या शरीरातली उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढते, सतत पित्तवर्धक आहार म्हणजे तिखट तेलकट आंबट खारट खाणं, प्रवास खूप जास्त प्रमाणात करणं, यामुळे आपल्या शरीरात वाढलेलं पित्त रक्तात जातं आणि रक्तात जाऊन ते सांध्याच्या ठिकाणी ज्यावेळेस अक्युम्युलेट होतं त्यावेळेस गुडघेदुखी आहे किंवा इतर सांधेदुखी सारखी लक्षणं दिसायला लागतात. ह्या सर्व ही सुद्धा गुडघेदुखी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मुळे झालंय हे पण बघावं लागेल की नेमकं काय कारण आहे त्याचं. हा म्हणजे हे प्रत्येकाने खरं समजून घेतलं पाहिजे, माझा गुडघा दुखतोय तर त्याच्यात कारण काय आहे. म्हणजे थोडक्यात तिथं झीज झालेली आहे का, तिथं सूज आलेली आहे का, तिथं मार लागलेला आहे, आणि त्या कारणानुसार खरं चिकित्सा बदलत असते, ट्रीटमेंट बदलत असते. आणि ज्यावेळेस आपण ह्या कारणांचा विचार करून ट्रीटमेंट करतो त्यावेळेस गुडघ्याचे पेशंट हे पूर्ण बरे होतात. आणि मला असं वाटतं डॉक्टर, जसं तुम्ही केसांच्या समस्यांच्या वेळेस सांगितलं की पोटात द्यायला पाहिजेत औषध, म्हणजे आपण ह्या विचार करायला पाहिजे कसं आहे. तर गुडघेदुखीवर सुद्धा गुडघ्यावर नुसतं मलम लावून किंवा तेल चोळून होत नसेल ना, म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये काही उपाय करायला लागतील किंवा काही करायला लागेल, त्यात कर्म असेल कुठलं किंवा ह्या गोष्टी असतील असं काही असतं का. नक्कीच नक्कीच. म्हणजे जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की पूर्ण झाड टवटवीत होतं तसा प्रकार आहे. म्हणजे आपण जर आहारात बदल केला, अन्न योग्य वेळी योग्य प्रमाणात खाल्लं तर त्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि पचन व्यवस्थित झालं की शरीरातल्या प्रत्येक पेशीचं पोषण व्यवस्थित होतं. मग असं जर असेल तर आहारात बदल करणं क्रमप्राप्त ठरतं, जेवण वेळेवर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता गुडघ्याचा ज्यावेळेस पर्टिक्युलरली विचार करू त्यावेळेस गुडघ्यामध्ये मांडीचं हाड आणि मांडीच्या खालचा जो काही पायाचा भाग आहे तिथले दोन हाडं हे एकत्र येतात, त्याला लिगामेंट शिरा स्नायू कंडरा यांनी जोडलेलं असतं. मग काय होतं की बऱ्याच जणांना वय जास्त झालं की तिथल्या हाडांची झीज होत असते. त्यानंतर काही मार लागला की ज्या शिरा स्नायू कंडर आहेत गुडघ्याला बांधून ठेवणाऱ्या त्यांच्यामध्ये रक्त साकळतं, त्यामुळे तिथे सूज येते, वेदना होतात.
त्याच्यानंतर जसं सर्दी सारखा आजार आहे, जर जुनाट सर्दी असेल तर त्यामुळे आपल्या शरीरातला कफ विकृत होतो आणि मग सांध्याच्या ठिकाणचं जे वंगण आहे ते कालांतराने विकृत होतं आणि मग तिथं झीज व्हायला लागते, त्यामुळे गुडघे दुखत असतात. बऱ्याच जणांना उष्णता ज्या वेळेस असते, म्हणजे बऱ्याच जणांना घोळाना फुटतो उन्हाळ्यामध्ये वगैरे, म्हणजे आपल्या आयुर्वेदानुसार त्याला रक्तपित्त म्हणतो आपण, म्हणजे रक्तातली उष्णता वाढली की त्याचा परिणाम म्हणून गुडघ्याला सपोर्ट करणाऱ्या ज्या शिरा स्नायुकंडर आहेत त्यांची ताकद कमी होते आणि त्यामुळे गुडघे दुखत असतात. तर त्यानंतर डिलिव्हरी नंतर बऱ्याच स्त्रिया अलीकडे शेकशेगडी करत नाहीत, त्यामुळे गर्भाशयाच्या ठिकाणी वात वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून वजन वाढतं आणि वजनाचा परिणाम म्हणून गुडघे दुखी अशी लक्षणं दिसत असतात. बरोबर अगदी ज्यांना भार जुनाट आम्लपित्त आहे, म्हणजे ज्यांना पित्ताचा आजार होतो आणि ते सतत अँटॅसिड खातात, तर अशा व्यक्तींना कालांतराने पित्त कमी होतं आणि मग सांधे दुखी, त्यामध्ये पर्टिक्युलरली गुडघे दुखी अशी लक्षणं दिसतात. अच्छा ज्यांना मानसिक ताण आहे, खूप स्ट्रेस फॅक्टर असतो, अशा व्यक्तींच्या शरीरातल्या शिरा स्नायुकंडरा ह्या वीक बनतात, त्यामुळे गुडघे दुखतात. वयस्कर व्यक्तींच्या वयानुसार शरीराची झीज होते आणि त्यामुळे गुडघे दुखतात. मेनोपॉज मध्ये शरीरात कोरडेपणा वाढलेला असतो, त्यामुळे गुडघे दुखायला लागतात. आता हे वेगवेगळ्या कंडिशन सांगितल्या आपण, म्हणजे ही कंडिशन असेल तर गुडघा दुखणं, त्याचं औषध वेगळं, त्याच्यासाठी चिकित्सा जी आहे, उपचार जे आहेत ते वेगळे आहेत, आहारातले बदल वेगळे आहेत. हे जर प्रत्येकाने समजून घेतलं की बाबा माझं वय काय आहे, माझा आजार काय आहे, त्याच्यानुसार मला गुडघ्यावर उपचार करायचे, तर खऱ्या अर्थाने गुडघे दुखणं हे पेशंटचं कायमस्वरूपी बरं होऊ शकतं. परंतु तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की गुडघा दुखतोय म्हणजे कुठला तरी मलम लावायचा, कुठलं तरी तेल लावायचं आणि गुडघा दुखत नाही म्हणजे थांबत नाही म्हणून पेन किलर खायचा, याच्यामुळे होतं काय की तो आजार वाढत जातो आणि वाढत वाढत गेला की मग खऱ्या अर्थाने जॉईंट रिप्लेसमेंट सारखी जी सर्जरी आहे ती डॉक्टर लोक सुचवत असतात. पण जर वेळीच आपण ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर मात्र आपल्याला गुडघेदुखी कमी करता येते. आता यामध्ये झीज ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण आहारामध्ये दूध, तूप, लोणी यांचा वापर नियमितपणे करावा. जे जे लोक शारीरिक श्रम करतात अशा व्यक्तींनी खारीक आहे, बदाम आहे, काळे मनुके आहेत, अंजीर आहेत, यांचा वापर आहारामध्ये करावा. त्यासोबतच शरीरातली उष्णता वाढू नये म्हणून गुलकंद आहे किंवा वेळेवर जेवण करणं आहे, फळभाज्यांचा आहारामध्ये वापर जो आहे तो नियमितपणे जास्त प्रमाणात करावा. त्यानंतर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी आहारामध्ये ज्यावेळेस फोडणी देतो आपण भाज्यांना, त्यावेळेस धने, जिरे, तूप याची फोडणी द्यावी जेणेकरून आपल्या शरीरातली उष्णता वाढणार नाही. त्यानंतर कडधान्य जे आहेत, कडधान्य हे कमी प्रमाणात खावे. कडधान्यामुळे शरीरामधला कोरडेपणा जास्त वाढतो आणि कोरडेपणा वाढला की परत सांधे दुखायला लागतात. म्हणून मग कडधान्यामध्ये मूग जे आहे ते नियमितपणे खावं, परंतु इतर कडधान्ये आपल्या प्रकृतीनुसार घ्यावीत. सोबतच आता ज्यावेळेस म्हणजे याच्या वेळ या वेळेला जवस पण सांगतात, म्हणजे जवस पण चांगलं असतं का हा खाल्लेलं? जवसाचाही उपयोग होतो. त्याच्यानंतर आळीव जे आहे, आळीव जर दुधातून घेतलं, फक्त दुधात आळीव मिक्स करायचं आणि न चावता ते गिळून घ्यायचं, त्यामुळं सांध्यांची थोडक्यात हाडांची जी झीज होण्याची जी टेंडन्सी आहे ती आपल्याला कमी करता येते. अच्छा हे झालं पोटातून काय घ्यायचं. आता लोकली आपण ज्यावेळेस गुडघ्याचा विचार करतो त्यावेळेस जर मार लागलेला असेल तर तिथं रक्त साकळलेलं असतं, अशा वेळेस जळू आयुर्वेदामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे तिथं आपण जळू लावतो, जळू लावल्यानंतर तिथलं जे अशुद्ध रक्त आहे त्या जळू ओढून घेतात आणि तिथलं अशुद्ध रक्त जसं ओढून घेतलं जातं तिथं शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आणि तिथली सूज कमी होऊन वेदना कमी व्हायला लागतात. झीज जर झालेली असेल तर पिंडस्वेदासारखा प्रकार आहे ज्यामध्ये औषधी सिद्ध तांदूळ दुधामध्ये शिजवले जातात आणि त्या तांदळात जी काही पुरचुंडी आहे ती बांधून त्यांनी शेक दिला जातो गुडघ्यांना, त्यामुळे तिथल्या स्नायूंची ताकद वाढते आणि झीज होण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी व्हायला लागते. फक्त सूज असेल तर औषधी सिद्ध वनस्पतींचे पानं तेलामध्ये परतवले जातात आणि त्याची पुरचुंडी बांधून त्यांनी शेक दिला जातो, त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर वयस्कर व्यक्तीमध्ये खूप झीज झालेली असते, कोरडेपणा खूप आलेला असतो, अशा वेळेस जानुबस्ती नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे उडदाच्या डाळीच्या पिठाचं पाळ केलं जातं गुडघ्याभोवती आणि त्यामध्ये औषधी सिद्ध तेल टाकलं जातं कोमट करून आणि ते अर्धा तास 45 मिनिट पेशंटच्या तीव्रते गुडघ्या दुखीच्या तीव्रतेनुसार ठेवलं जातं, त्यामुळे तिथला कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. अच्छा आता ह्या झाल्या लोकल ट्रीटमेंट. आता सर्व शरीराचा ज्यावेळेस विचार करतो आधी पोटात वात वाढतो, वाढलेला वात गुडघ्याच्या ठिकाणी जातो आणि मग गुडघा दुखी सुरू होत असते. अशा वेळेस आपण काय करतो, पंचकर्माची जी बस्ती चिकित्सा आहे, औषधी सिद्ध तेल, औषधी सिद्ध काढे, औषधी सिद्ध दूध हे संडासच्या दरावटे पोटामध्ये सोडलं जातं. याच्यामुळे पोटातला वात कमी होतो आणि पोटातला वात कमी होऊन शरीराचे जे काही पोषण व्यवस्थित होण्याची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित व्हायला मदत होते. म्हणजे थोडक्यात सार्वदेहिक बस्ती चिकित्सा,
लोकली जलौकाचरण, रक्तमोक्षण, पिंडस्वेद, पत्रपोटलीस्वेद, जानुबस्ती ह्या चिकित्सा केल्या जातात. काही पेशंटच्या बाबतीत लेप केले जातात, काही पेशंटच्या बाबतीत ज्यावेळेस मुक्का मार लागतो त्यावेळेस औषधी सिद्ध तेलाची धारा करून लेप केला जातो. तर अशा वेळेस हे जे काही वेदना आहेत किंवा सूज आहे ती खूप तात्कालिक आपल्याला लवकर बरी झालेली दिसायला लागते. म्हणजे म्हणजे थोडी जशा वेदना किंवा जसा आजार किंवा जसं दुखणं आहे, वेगळे वेगळे उपाय आहेत आयुर्वेदात. हा नक्कीच नक्कीच त्यानुसार, त्या म्हणजे तुमच्या वेदनेनुसार किंवा तुमच्या प्रकारानुसार विविध प्रकार आहेत थोडक्यात. हा वेदनेच्या प्रकारानुसार हा आजाराच्या कुठला आजार आहे आणि गुडघेदुखी आहे त्याच्यानुसार आहारातले बदल आहेत, औषधातले बदल आहेत. हे जर सगळं एका वेळेस झालं तर गुडघेदुखी जी आहे ती कायमस्वरूपी पूर्णतः बरी होते. अरे वा, म्हणजे आयुर्वेदामध्ये आहेत. आपण म्हणजे समजा माझाही गुडघा दुखतोय, माझ्या घरातल्या अजून ज्येष्ठ व्यक्तींचाही दुखतोय, तर एखादं पेनकिलर किंवा एखादा स्प्रे मारतोय, मलाही मारला जातो, त्यांनाही मारला जातो, आणि थोड्या वेळात बरं वाटायला लागतं. पेनकिलर असतं ते, त्यामुळे थोडं थांबतंय. पण आमच्या दोघांचेही वेगळे वेगळे आजार आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, त्यावर उपचार सुद्धा वेगळे वेगळे असू शकतात, हे आज सगळ्या श्रोत्यांना कळालं असेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच कारण की तुम्ही ते सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत हे थोडक्यात सांगितल्यामुळे ते माहिती झालंय. जनरली घरात एक गोष्ट आणली की ती सगळे सगळ्या एकाच पद्धतीनं वापरतात. पण माझं प्रत्येकाचं शरीर वेगळं, त्याचं हे वेगळं, आणि त्याच्यानुसार मग त्याचे त्याचं औषधं वेगळी. नक्कीच हे आज म्हणजे ही एवढे प्रकार आहेत आणि त्यावर एवढे उपचार आहेत हे आज कळालं असेल असं मला वाटतं सगळ्या श्रोत्यांना. श्रोत्यांच्या वतीनं खरंच आभार मानते डॉक्टर, की वेगळ्या पद्धती, त्यामध्ये आयुर्वेदावर प्रेम करायला लागलेत लोक सुद्धा. आणि ही महत्वाची गोष्ट आहे की आपलं आयुर्वेद आहे आणि त्यावर थोडासा म्हणजे विचार करून आणि त्या पद्धतीनुसार आयुर्वेद हा हे म्हणजे मुळापासून आजार उखडतं, काढून टाकतं हे. आणि त्याच्यासाठी म्हणून पेशन्स लागतात आणि ते आता श्रोत्यांमध्ये यायला लागलेत असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. थोडक्यात श्रोत्यांच्या मनातली भीती निघून जायला पाहिजे. कारण काय होतं, गुडघेदुखीच्या बाबतीत एक आपण असं पाहतो की पेशंटला ह्या गोष्टी माहितीच नसतात आणि त्यामुळे फक्त पेनकिलर किंवा तेल लावणं वगैरे इथपर्यंतच चिकित्सा मर्यादित राहते. आणि मग ज्यावेळेस बरं होत नाही त्यावेळेस मग एक शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेट असं एक हो, आणि समज त्यात झालेला आहे. अंगी बदल, गुडघा बदल वगैरे ह्याच गोष्टी केल्या ठीक जातात. आहे, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करावंही, परंतु ह्या जर गोष्टी समजल्या तर मला असं वाटतं वेळेच उपचार होतील आणि ह्या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध घालता येईल आपल्याला. तिथपर्यंत जायची गरज पडणार नाही. ते नक्की लवकरात लवकर तर आपण म्हणजे आपला आजार काय आहे आणि त्याच्यावर उपचार काय आहेत हे तर आता थोडक्यात जरी प्राथमिक स्वरूपात त्यांना कळालं तर त्यानुसार ते तशा म्हणजे काय म्हणतात ना की आपले असे उपचार होऊ शकतात याचा विचार तरी करतात. नक्कीच नक्कीच, त्यानुसार ते डॉक्टरांकडे जातील असं मला वाटतं. नक्की धन्यवाद डॉक्टर, कारण की हा वेगळा प्रश्न आला होता आणि त्याचं सविस्तर तुम्ही अगदी छान समाधान होईपर्यंत सगळ्या प्रकारामध्ये काय आहे हे व्यवस्थित सांगितलं. मनापासून आभार. आणि श्रोते हो, उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून आभार तुमचेही. आणि तुम्हाला जर आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर डॉक्टरांचा दूरध्वनी क्रमांक सांगते त्यावर नक्की विचारा. आणि तुम्ही व्हॉट्सअपवर तो प्रश्न टाकू शकता. डॉक्टरांचा क्रमांक आहे 98-87-44-94. पुन्हा एकदा सांगते, 98-87-44-94. आणि अर्थात अभिप्रायाच्या प्रतीक्षेत मी माझा क्रमांक 94-20-95-39-24. पुन्हा एकदा सांगते, 94-20-95-39-24. भेटूयात नवीन प्रश्नासोबत, डॉक्टरांना घेऊन येतेच. धन्यवाद. धन्यवाद.